चल त्यांना प्रसाद घ्या. चल काका हा प्रसाद घ्या. काय झालं? तुम्ही नेहमी असं देवाकडे खिन्न मनाने पाहत असता, कोणी छळलं का तुम्हाला? मला चैतन्याला कोण छळणार? मी छळलं लोकांना, विठ्ठलाच्या भक्तांना. दौलतीच्या निशेत बेधुंद होऊन मी माणसाला माणूस आणि देवाला देव समजत नव्हतो. आणि एकदा आमच्या गावात होती एक भाग्यवंत विठ्ठलाची भक्त. डॉक्टर, आता काहीच होऊ शकत नाही. जानकी बहिणीच्या पोटातलं मूल तर आधीच मेलंय आणि आता त्यांच्याही जीवाला धोका आहे. बाळ मेलाय म्हणून ऑपरेशन करणं गरजेचं आहे. पण ऑपरेशन केल्यानंतरही त्या वाचतील की नाही याची शक्यता फार कमी आहे, कारण की बहिणींच्या शरीरात विष पसरलंय. पण मला एक कळत नाही की तुम्हाला हे बाळणपण मानवणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं, पण तुम्ही हा धोका का पत्करला? माझ्या इच्छेसाठी. हा निर्णय फक्त माझाच होता, फक्त माझाच. झोपला नाहीत अजून? हे बघा, तुम्ही माझी काही काळजी करू नका. काळजी करू नका. काळजी करू नका? अगं जानकी, सगळी परिस्थिती माहीत असताना तुम्ही ते काळजी करू नका. नाही जानकी, जानकी मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. नाही जगू शकत. अहो असं काय म्हणताय? नशिबाचा खेळ काय कुठे आपल्या मर्जीने चालत असतो का? अहो आई होण्याचं एका स्त्रीच्या जीवनाचं सार्थक असत. हे बघ, मी लवकरात लवकर ऑपरेशन करण्याची व्यवस्था करतो. माझी काळजी करू नका. अहो माझा सर्वात मोठा डॉक्टर त्या पंढरपूरच्या विटेवर उभा आहे आणि त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की माझी पंढरीची वारी पूर्ण झाली पाहिजे. अहो ती आपल्या घराण्याची परंपरा आहे ना, त्यामुळे आधी वारी आणि मगच कुठलं ऑपरेशन.
जानकी करते भगवी पताका दुम दुमली पंढरी, पड़पड़ करते भगवी पताका दुम दुमली पंढरी, चंद्रभागे जातिरी नाथ तो कुंडलिका ताहरी, चंद्रभागे जातिरी नाथ तो कुंडलिका ताहरी, पड़पड़ करते भगवी पताका दुम दुमली पंढरी, पड़पड़ करते भगवी पताका दुम दुमली पंढरी, चंद्रभागे चातिरी नाथ तो कुंडलिका ताहरी, चंद्रभागे चातिरी नाथ तो कुंडलिका ताहरी। दुखाचा सुटती गाठी पुण्यत जन्मांतरी, सुख दुखाचा सुटती गाठी पुण्यत जन्मांतरी, चंद्रभागे चातिरी नाथ तो कुंडलिका ताहरी, चंद्रभागे चातिरी नाथ तो कुंडलिका ताहरी। पंढरी हरिरामाचा झेंडा फडकला वैकुंठत पंढरी, चंद्रभागे चातिरी नाथ तो कुंडलिका ताहरी, चंद्रभागे चातिरी नाथ तो कुंडलिका ताहरी। जय गो बाबा हुई तुकाराम तुकाराम।
धड़ करते भगवी पताका तुम दुमली पंढरी चंद्र भागे जा तिरी नाक तो कुंडलिका ताहरी चंद्र भागे जा तिरी नाक तो कुंडलिका ताहरी मुलगी झाली पण पण काय जानकी जनार्दन जानकी म्हणाली होती वारीमध्ये माझं काही कमी जास्त झालं तर माझा अंत्यविधी पंढरपुराच्या मातीतच व्हावा काय करायचं ठीक आहे वहिनींची इच्छा कशी असेल तर त्यांचा अंत्यविधी पंढरपुराच्या मातीतच करावा लागेल जनार्दन बाईचा भाईंना पाहुण्यांकडे ठेवलंय मी त्यांना निरोप देतो आणि मुलीला त्यांच्याजवळ पाठवतो विठ्ठला विठ्ठला भेटवावी विठुरायाची तेच मनी खंत भेट भावी विठुरायाची तेच मनी खंत विठ्ठलाच्या पायी झाली विठ्ठलाच्या पायी झाली वारी पुण्यवंत भेट भावी विठुरायाची तेच मनी खंत भेट भावी विठुरायाची तेच मनी सोडिला शेवटचा येऊन तुझ्या दारी श्वास सोडिला शेवटचा येऊन तुझ्या दारी
आता सांभाळावे विठ्ठला तूच आता सांभाळावे मन हे भाग्यवंत भेट भावी विठुरायाची हेच मणी संत भेट भावी विठुरायाची हेच मणी संत येते भक्ती रूपी पुण्याई ही नवा जन्म घेते भक्ती रूपी पुण्याई ही नवा जन्म घेते तुझा पावला शी झाला विठ्ठला तुझा पावला शी झाला माऊलीचा अंत भेट भावी विठुरायाची भेट भावी विठुरायाची हेच मणी संत मागे सोडून दैव धाविले रे अंकुरास मागे सोडून दैव धाविले रे पंढरीत येऊन तुझ्या डोळे लाविले रे पंढरीत येऊन तुझ्या डोळे लाविले रे माहेराची ओवी गाती विठ्ठला साधु संत भेट भावी विठुरायाची हेच मणी संत भेट भावी विठुरायाची हेच मणी संत विठुरायाची हेच मणी संत भेट भावी विठुरायाची हेच मणी संत विठ्ठलाच्या पायी झाली विठ्ठलाच्या पायी झाली वारी पुण्यवंत भेट भावी विठुरायाची हेच मणी संत भावी विठुरायाची हेच मणी संत कसं चालेल पैसे पै
काय आहे कसं सांगू तुम्हाला, जानकी गेल्यापासून कशातच लक्ष लागत नाही, आपल्या घरातला प्राणच निघून गेला. तुम्ही म्हणते ते अगदी खरे भाऊसाहेब, ती होतीस तशी पांढऱ्यावर डाव सोडून गेली. हा वाडा मला सुद्धा खायला उठतोय, जाताना ही ईशानी सोडून गेली आहे ना, हिच्यासाठी तरी आता मला जगायलाच हवं. सगळी त्या पंढरीनाथाची कृपा आहे, त्याच्या पुढे कोणाचं काय चालतं. जनार्दन, जोपर्यंत तू या घरात राहणार आहेस तोपर्यंत वहिनींची आठवण अशीच छळत राहणार आहे. तुम्ही ही वास्तू सोडून आमच्याकडे कुठे राहायला आलात ना, तर कदाचित या घरातला हरवलेला आनंद तुम्हाला परत मिळेल. भगवी पताका तुम तुमली पंढरी, फडफड़ करते भगवी पताका तुम तुमली पंढरी. चंद्रभागेचा तिरी नाचतो कुंडलिका ताहरी, चंद्रभागेचा तिरी नाचतो कुंडलिका ताहरी. फडफड़ करते भगवी पताका तुम तुमली पंढरी, फडफड़ करते भगवी पताका तुम तुमली पंढरी. चंद्रभागेचा तिरी नाचतो कुंडलिका ताहरी. संकटी येता धावे दिनांचा कैवारी, भक्त संकटी येता धावे दिनांचा कैवारी. चंद्रभागेचा तिरी नाचतो कुंडलिकाचा हरी, चंद्रभागेचा तिरी नाचतो कुंडलिकाचा हरी. मुक्ता कुठे दिसत नाही, अरे खेळत असेल इथेच कुठेतरी. मधुर रसाची धार उघडून सांडली, पकवानाची रस कशी मांडली. मधुर रसाची धार अगं नीट करा होती नकोसमिटक्या मारुग लागून दृष्ट माझी माझ्याच वैभवाला. जनार्दन, परमेश्वर जेव्हा देतो ना तेव्हा दोन्ही हाताने भरभरून देतो, त्याची लीला अगाध. मुलगा झाला पाहिजे माझ्यासाठी. हो पाटील पुढे कर. सुंदरा या घरात कधी आली आणि कधी या घरात दुधातल्या साखरेप्रमाणे मिसळली ते समजलंच नाही.
ही सगळी त्या पांडुरंगाची कृपा। जानकी वहिनी गेल्यानंतरही मुक्ता पोरकी झाली नाही, सावत्र असूनही सुंदरा वहिनींनी तिला सख्या आईची माया दिली। सुनबाई छान आहे। छान झाला सोहळा, चल येते मी माझ्यासाठी पाकळ्या घेऊन आले। आई आई मला अशी एकटी टाकून का निघून गेलीस ग, का निघून गेलीस अशी? मुक्ते रडू नको ग, रडू नको। काय झालं बाईजी अक्का? काय झालं, काय झालं अक्का? अक्का त्या आईनं, त्या आईनं मी दिलेली फुलं जमिनीवर टाकून दिली आणि त्या नाजूक फुलांना पायाखाली तुडवलं तिने। पाहिलं म्या, सखी आई तीच खरी आई। सावत्र आईच्या वटावर किती बी माया दिसली ना, तिच्या पोटात काय आहे कोणाला बी कळायचं नाही। तिच्या मनात काय आहे याचा अंदाज मला आला होता, पण जाऊ दे, तू नको विचार करू। हा पण कालपर्यंत ती माझ्याशी खूप छान बघत होती, मग आता काय झालं? मला खूप एकटं एकटं वाटतंय। अरे येडी का खोळी तू, एकटं कशा पाई वाटून घ्यायचं? मी आहे ना, थांब हा एक वस्तू दाखवते तुला। हा बघ, विठोबराया। विठोबराया? तो विठोबराया तुला एकलेपणात साथ देईल। हा पण ही मूर्ती, ही मूर्ती तुझ्या मायेनं मला दिली होती, ती विठ्ठलाची लई लई भक्ती करत होती। जीवाला बरं नव्हतं तरी वाणी पूर्ण केली, विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि मग प्राण सोडला, तिच्या जीवाच सोनं झालं। ही मूर्ती मला दिली आणि म्हणाली, माझ्या बाळाला हा विठोबा साथ दे, संकटात आणि अडचणीत सदैव माझ्या बाळाबरोबर राहील। सुंदरे, या मुलाच्या येण्यानंतर तुझा भाग्योदय होणार आहे। हा भाऊ रंग्या याच दिवसाची वाट बघत होता। फक्त तू नाही, मी सुद्धा। अरे ही इस्टेट मिळवण्यासाठी त्या जनार्दन रावाशी लग्न केलं। पण त्यावेळी तर म्हणत होतीस म्हातारा आहे, 15 वर्षांनी मोठा आहे, बिजोर आहे आणि काय 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 काय। पण तरीही 50 एकर बागायत आहे, घरदार आहे, नोकर चाकर आहे, कशाची कमतरता नाही सुंदर आहे। असं म्हणून तूच मला लग्नासाठी तयार केलंस ना? अगं मी नेहमीच तुझा विचार करत आलोय, हे बाळ जन्माला आलं ना सुंदरे, तुझं भविष्य कसं उज्ज्वल होणार आहे। पण त्या मुक्ताचं भविष्य बर्बाद होणार आहे, सवतीच्या पोरीवर प्रेमाचं नाटक करून दमलेली आहे। एकदा का माझं बाळ झालं ना की मी तिला जवळही फिरकू देणार नाही। आई म्हणाली होती की तू नेहमीच माझ्या बरोबर राहशील, मला कधीही स्वतःपासून दूर नाही करणार। विठ्ठला तू खरंच माझ्या बरोबर राहशील ना? भाऊसाहेब, माझ्या बाई काल डोळ्या जेवण्याच्या वेळी मुक्ता कुठे दिसले नाही, कुठे होती ती? काल रातच्याला रडत होती, तिच्या मनाला लई लागलं बघ साहेब। काय पण असं झालं तरी काय साहेब?
सुंदराबाई काहीतरी बोलल्या तिला आणि मग मग रातभर रडत होती ती। ठीक, मी बोलतो तिच्याशी। मुक्ते मुक्ते, ए मुक्ते, कुठे आहेस बेटा? आले अण्णा आले। ऐक आले अण्णा आले आले। अरे 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 सुंदरा सुंदरा काळजी करू नका, वहिनींच्या तब्येतीचा धोका टळलाय। आणि मूल नाही वाचू शकलो मुलाला, खूप प्रयत्न केले पण नाही वाचलं। सांगायला वाईट वाटत पण त्या कधीही आई होऊ शकणार नाही। सांभाळा स्वतःला। पहिनी आता रडून काय होणार आहे? का स्वतःला त्रास करून घेत आहे? त्रास घोर लागलाय माझ्या जीवाला। आयुष्यभरासाठी वांजोटी ठरले मी आणि हे सगळं हिच्यामुळे झालंय। आई आई असं नको म्हणूस का? चुप, खबरदार जर मला आई म्हणालीस तर। सुंदरा अगं असं भलत सांगत बोलू नकोस तू। वहिनी सांभाळा स्वतःला, इतका त्रास करून घेऊ नका। तिने मुद्दामून केलंय। मुद्दामून केलंय तिने? अरे आपल्या वाटणीचं प्रेम माझ्या मुलाला मिळू नये म्हणून हे सगळं केलंय। सुंदरा पाहिलंस पाहिलंस आई कशी बोलली माझ्याशी? तूच सांग मी तिच्या बाळाला कशी मारेन? राखी बांधण्यासाठी मला भाऊ मिळाला असता आणि जर मुलगी झाली असती तर मला बहीण मिळाली असती आणि मी माझ्या भावाला किंवा बहिणीला मारेन? इतकी वाईट आहे का रे मी? सावत्र आई कधीही सख्या आई सारखं प्रेम नाही देऊ शकत। सावत्र असली तरी मुलगीच आहे ना मी रे तिची। तू तिला सांगशील की मुक्ताने हे नाही केलं? माझ्यासाठी एवढं करशील ना विठ्ठला? फड़ करते भगवी पताका तुम दुमली पंढरी, फड़ करते भगवी पताका तुम दुमली पंढरी, चंद्रभागे चातिरी नाथ तो कुंडलिका का हरी, चंद्रभागे चातिरी नाथ तो कुंडलिका का हरी, फड़ फड़ करते भगवी पताका तुम। मुक्ता कुठे गेली होतीस? मी मंदिरात गेले होते। मंदिरात काय ठेवले दिवस रात्र त्या मंदिरात? माझा विठ्ठल तुझा विठ्ठल, घरातली कामं करायला काय तुझा विठ्ठल तुझ्या आईशीला पाठवणार आहे खाली? खबरदार माझ्या आईबद्दल किंवा विठ्ठलाबद्दल काही बोललीस तर काय करशील? काय करशील सांग ना, काय करताय तुम्ही? अहो मुक्ता आता मोठी झाली हो, तिच्या वयाचा तरी विचार करा। तू मध्ये पडू नकोस, तू या घरातली दीड दमडीची मोलकरणीच विसरू नकोस। आई बायचा आता मला आजची सारखी आहे, ती मोलकरीण नाहीये म्हणून माझवून ठेवली तिला। चलो बाजूला। हे बघ बाई, मी तुम्हाला तुमच्या मनासारखं करू द्यायची नाही सांगून ठेवते। बायजा तू मध्ये पडू नकोस, तुझ्या लाडामुळे शेफारली ती मंदिरात जाते। हा मंदिरात जाते सुंदर। माझ्या मुक्तीवर हात उगारलास, तुझी हिम्मत। अगं आजवर मी तिला फुलासारखी जपली आणि बायजाबाई त्या तर मला वडील धरायसारखं आहे। पुन्हा जर तू विचार हात जरी उगारलास ना तर याद राख, समजला?
वाटत बघा पाडाला पिकलंय विठ्ठल मंदिरात हिचा विठ्ठल राहतो म्हणे सुंदरे हे प्रकरण तुला जड जाणार आहे बर का खरंय तुझं माझा नवरा जो कालपर्यंत माझ्यावर पिता होता मी सांगेन ते कुठच्याही क्षणी हजर करण्यासाठी आतुर होता त्याच त्याच माझ्या नवऱ्याने हिच्या पायी आज माझ्यावर हात उचलला उद्या कदाचित घराबाहेर काढेल सुंदरे ही माया ममता जी कोणी आहे ना ती तर जागी झाली ना की माणूस पार आंधळा होतो माझ्या नवऱ्यालाही तिने चांदळ केलंय इतकं आंधळ केलंय की तुम्हालाही जुमानत नाही मायेच्या या भरतीची लाट आपल्याला या घरातनं बाहेर काढण्याआधीच तिला या जगातनच बाहेर काढणं गरजेचं आहे तिला मुक्त करा कळलं का ती तुकड्या हे घे पैसे काम झालं पैसे चला हे तू दोर घेऊन तिथला इथे हात बांधायला रात्रीची उतरली नाही वाटत चल पकड तिला चल तू घेऊन लवकर अबे दोघे काही कामाचे नाही पकडी काठी मी आणतो काम घड नाही करू शकत आणि बाता करता मालक कुठे गेला होता तुम्ही सगळ्याच्या सगळे काय झोपा काढत होता की काय अरे माझ्या मुलीला चक्क पळून नेण्याची हिंमतच कशी होते माफ करा मालक सगळ्यात ती ध्यानीवानी नसताना घडलंय लाजा नाही वाटत सांगायला कोण होती ती माणसं कोण होती कळवत दे कापून काढीन एकेकाला कापून समजलं काय रे तपास लागला का काही नाही मालक त्याचा काही मागमूस लागला नाही पण त्याच्यापैकी एक जंगलात मरून पडला होता साप चावल्यामुळं त्याची काही ओळख पडली नाही पण बहुधा ही बाहेरगावची टोळी असावी हे बघा मुक्तीकडून त्या दोघांचं वर्णन लिहून घ्या आणि पोलिसात कळवा नाही अण्णा त्याची काहीच गरज नाहीये त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली आहे आता ते पुन्हा असं कधीच करणार नाही ठीक विठ्ठल माझ्या पाठीशी पण तुम्ही जागरूक राहा पुन्हा असं काही घडणार नाही याची काळजी घ्या समजला जी मला आणि काय मत उद्यापासून 15 दिवसासाठी मी बाहेरगावी कामासाठी जातोय तेव्हा सगळीकडे नीट लक्ष ठेवा दगा फटका करणाऱ्यांचा काही भरोसा नाही समज होय मला माफ करा रावसाहेब रावसाहेब माफ करा दया करा माझ्यावर रावसाहेब मला माफ करा नाही 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 साहेब असं करू नका साहेब नाही रावसाहेब माफी मला माफ करा रावसाहेब माफ करा मला माफी सुभानरावच्या यादीत माफी हा शब्द नाही माझ्या विरुद्ध कोर्टात जातो काय तुला माहित नाही या गावचा मिस पोलीस मिस कोर्ट मिस न्याय आहे चूक झाली हो साहेब परत तुमची वाट नाही कापणार कधी मला सोडा खरं सांगतो माझी वाट कापणाऱ्याला जर मी असा सोडला तर माझीच वाट लागेल घेऊन जा खाल्याला दाखवा त्याला आपला हिसका
नाही साहेब, खरं सांगू मला माफ करा, त्या जनार्दनाने त्याला कोर्टात रस्ता दाखवलाय. चल रे. नाही साहेब, साहेब मला माफ करा साहेब. मायलो या जन्याच त्याचा बंदोबस्त करायलाच पाहिजे, असं नाही तर तसा. अग ए मुक्ता, मुक्ते कुठे आहेस? अग ए मुक्ता, मुक्ते. काय सुमनताई, अहो कुठे गेली ही मुक्ता? कोण मुक्ता ना? बसली विठ्ठला समोर. अग ती आणि तिचा विठ्ठल, तिला दुसरं काही सुचत नाही बघ. पण बाई जाता हिचं एवढं असत काय हो विठ्ठला जवळ? असत बर असत. विठ्ठला जवळ प्रत्येकाच काही ना काहीतरी काम असत, कुणाची स्वप्न कुणाची अडचण. तुझच बघ, चांगला नवरा मिळावा म्हणून विठ्ठलाची आराधना केलीस ना तू, मनासारखं झालं ना सगळं. मग बर, लग्नाची तयारी कुठवर आली आहे? चालली आहे. एकदा विठ्या आला ना की तयारीला जरा वेग येईल. विठ्या म्हणजे तो विठ्ठल का ग? तो तुझा चुलत भाऊ ना? बऱ्याच दिवसात दिसला नाही तो. दिवसात नाही हो, वर्षात म्हणा, 6 वर्षांनी येतोय तो. हो बर. अग मुक्ताला भेटायचं ना तुला? मग तू काही करू नकोस, तू माझ्या बरोबर चल, मी चहा ठेवते. चल. विठ्ठला कधी कधी तर मला पावरे, तुला त्या पंढरीतून इथे आणलं माझ्या वाडीत. तुझ्या दर्शनाविना मी पाणी बी घेत नाही, तरी तुझी कृपा माझ्या परास त्या जनार्दनांवर जास्त का? पण लक्षात ठेव, मी असं होऊ देणार नाही. याला माझी सवय म्हणा किंवा माझा वेडेपणा, वारे जेव्हा तुफानी वाहतात ना तवा था सुभानराव मशावली पेटवतो. चला. अजून बस कशी नाही? अजून आला नाही रे दादा. हर्या, विठ्ठल दादा केव्हा येणार? अरे बस आली की येईलच. अरे बसनच येणार आहे तू? ते खरं रे, पण कोणत्या बसनं? अरे थांब थांब थांब. अरे बसचा खूप उशीर होता रे, ऑटो मिळाला, ऑटो पकडली आणि आलो. काय हर्या, अरे आजकाल काही कामधंदे करतोयस की फक्त 2 वेळ झोपायचं आणि गिळायचं? नाही नाही, काम करतोय ना. काय रे श्रेयस, करतो ना. निसा पनीसा निसा घरी सारी निसा सा पनीसा पनीसा निसा घरी सारी निसा पनीसा पनीसा निसा घरी सारी निसा सा पनीसा पनीसा निसा घरी सारी निसा. गेली ती. चला आपणही जाऊया. कुठे? तिच्या मागे मागे. अरे मुलीच्या मागे मागे फिरायसाठी आलोय का मी इथं? नाही, सुमनच्या लग्नासाठी. बरोबर, चला माझ्या घरी जाऊया. का तुझ्या घरी का? अरे लग्न तर सुमनचं आहे ना. आणि सुमन कोण आहे? माझी बहीणच ना. याचाच अर्थ तिचं घर आणि माझं घर एकच आहे, कळलं? अरे नाही, विसरलो होतो. आठवलं आठवलं आठवलं. नशीब आमचं. चला आता जाऊ दे रे दादा, तू असा चल. पनीसा पनीसा निसा घरी सारी निसा सा पनीसा पनीसा निसा घरी सारी निसा पनीसा पनीसा निसा घरी सारी निसा. काय अरे काय करतोस? विचार करतोय. राहू दे, झेपणार नाही. अरे पण विचार करायला काय हरकत आहे? हे बघ, विचार करणं आपल्या हातात असतं. बस बस, तू स्पष्ट काय ते बोल. का बरं एक सांग अरे, काय हे चित्र तुला कसं वाटतंय रे? या ताईंना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय रे. ए कुठे बरं रे? अरे बाबा, आपण आज सकाळी गावात येताना भेटलेली. अरे हो. चला चल. पण दादा, तिनं सांगितलं तुला की माझं चित्र काढ म्हणून? नाही रे, माझ्या मनाने सांगितलं. पण हा मना कोण? पण तिचे फोटो जवळ नसताना तू तिचं चित्र हुबेहूब काढलंस तरी कसं? कारण तिचं चित्र माझ्या मनावर कोरलं गेलंय. पुन्हा मना? अरे हा आहेत तरी कोण? अरे मनावर कोरलं गेलंय म्हणजे नेमकं कुठं कोरलं गेलंय बघू मला. अरे मना म्हणजे शब्दशः नाही रे, ती माझी कल्पना आहे. अच्छा अच्छा,
कल्पना नाव होय त्या ताईचं. छान छान नाव आहे कल्पना. कल्पना नाही मुक्ता. मुक्ता नाव आहे तिचं. मुक्ता पण तुला कसं माहित? मला नाही माहित राहणार तर आणखीन कोणाला माहित असणार आहे? अरे माझी जीवाभावाची मैत्रीण आहे ती. काय बोलतेस तू? हो पण तुला कुठे भेटली ती? अगं भेटली नाही, मला दिसली आज सकाळी गावात येताना रस्त्यात. अच्छा, आणि लगेच तू तिचं चित्रही काढलंस. एवढी आवडली ती तुला आणि तेही पहिल्याच भेटीत. पण अगदी खरं आहे, तसंही कोणालाही आवडेल अशी आहे ती. उद्या येत आहे आपल्या घरी मुक्ता सकाळी. चला पानं घेते मी, हात धुवून जेवायला या. चल 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 आम्ही आलो. चालो चालो चला. बरी आहे. तुम्ही तर 15 दिवसासाठी गावाबाहेर गेला होतात ना? पण मला तर असं वाटतंय की तुम्ही किती वर्षांनी मला भेटताय. अण्णा पुन्हा असं सोडून जाऊ नका. बर बेटा नाही जाणार. अगं मुक्ते, अगं चमत्कारच झाला. काय? विठ्ठलाच्या आशीर्वादानं आपल्या शेतातल्या ज्वारीला खूप चांगला भाव मिळाला. तेव्हा खरंच असाच आशीर्वाद मिळते. अण्णा मी आले, पूजा करून येते. लवकर या बेटा. बायजाबाई, अहो बायजाबाई जरा पाणी घेऊन या. तू कोण? मी मैना. नवीनच आली का आम्हाला? मैना नवीनच आली. अगं मग तुला ठेवलं कोणी इथं? मी ठेवली तिला. परिस्थितीने गांजली आहे बिचारी. नुकतीच तिच्या वडिलांनी आत्महत्या केली कारण त्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार होता. पाठोपाठ आईने अंथरून धरलं. भावंडात सगळ्यात मोठी हीच असल्यामुळे सगळी जबाबदारी हिच्यावर येऊन पडली. ठीक, बरं केलं. नाहीतर आपल्याला एखाद्या घरकामासाठी बाईची गरज होतीच. आणि बाईजाबाई पण आता थकल्या. हो ना, आणि आता कामही होत नाही त्यांच्याने. तेव्हा बाईजाबाईंना काढून त्यांच्या जागेवर सुंदरा. बाईजाबाई आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसापैकीच एक आहे. त्यांना काढून टाकण्याचा प्रश्नच येत नाही. हे बघ, पुन्हा असं कधी बोलू नकोस. समजलं? दिवसांदिवस लई वाटत होत चाललाय तो. त्याच्या समोर माझी मां नेहमीच खाली जाते. काय तर म्हणे, त्यांच्या 25 एकरात एवढा ऊस जेवढा माझ्या 50 एकरात नाही. त्याच्या ज्वारीला एवढा भाव. अरे माध्या, कधी तर चांगली खबर आण रे. मालक मी तरी काय करू, तुमच्यासारखे मोठे दिग्गज जिथे थकलेत तिथे माझ्यासारखं काय काम? काय म्हणालात? मी थकलो? अजिबात नाही. या जनार्थनाला धुईत नाही मिळवला
तर माझं नाव विसवान राव नाय, त्याला मी गुडघे टेकवायला लावेल असा नाही तर तसा। मी है मालक महिना ये महिने ये काय म्हणता सा तुला दिलेलं काम कसं चाललंय छक्कास चाललंय की जनार्दन रावण सुंदरामध्ये हलू हलू आग भडकायला लागले ती विजया आली की तेल टाकाय मी हाय शाबास महिने तुझ्यावर कुणाचा संशय वगैरे आणखी काय आणखी मिळाल तिला दिलेलं काम हिनं नीट केलं ना बघतो त्या जनार्दनाला कोण वाचवत ते सुमे सुमे मी बघितलंय बरं का तुझ्या यांना खूप देखणे आहेत ते अर्थात आमची सुमन पण काही कमी नाही आहे काय मला म्हणायचंय ते एवढंच की सुमन तुमच्या दोघांचाही जोडा अगदी लक्ष्मी नारायणासारखा आहे अरे इथे कशाला घेऊन आला रे काय काय झालं काही हवंय का नाही काही नाही एक मिनिट तू म्हणजे तो मी विठ्ठल आपल्या सुमनचा चुलत भाऊ आणि मी श्रेयस ताई तुला सांगू हा ना सतत तुझीच गोष्ट करत राहतो काहीही बडबडतोस चल सुमन जोशी बुवा म्हणतात ना ते अगदी खरंय विठ्ठलाच्या कृपेने सगळं सुरळीत होईल आणि ते तुमचा दोघांचा जोडा बघून पटलं पण मला सुमन काय झालं तू अशी गप्प गप्प कायस सुमन मला सांग काय झालं काही नाही ग काहीच नाही मोठा गंभीर प्रसंग उभा राहिला आवाज झाला तरी काय अगं मुलांकडून 100 माणसं यायची होती पण त्यांची 350 माणसं आली आता जेवण कमी पडणार असं दिसतंय बाय ग आता काय करायचं एवढ्या लोकांना जेव तरी कसं घालायचं जेवण तर घालावंच लागणार ना सगळ्या लोकांना असं थोडी उपाशी पाठवणार नाही का कसंही करून कर्ज जमवून हे जुळवलं लग्न आता गावभर नाचकी होणार हे पांडुरंगा माझ्या मुलीला जन्मभर बोलणी ऐकावी लागणार आहेत काहीतरी मार्ग काढावं यातनं काय करू मी शेवटी मी माणूसच आहे विठ्ठला तू इथे आहेस आणि एवढं मोठं संकट आलं तरी तू काहीच करणार नाहीयेस का मग या लोकांनी तुझी आराधना तरी कशाला करायची विठ्ठला तू यावेळेला जर काही केलं नाहीस तर भक्तांचा तुझ्यावरचा विश्वास उडून जाईल रे देवा नामदेव विनवितो घास घेरे विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय हरि विठ्ठल विठ्ठला पापाची वासना विठ्ठला नको जाऊ डोळा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय हरि विठ्ठल विठ्ठला निंदेचे श्रवण नको माझ्या कानी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय हरि विठ्ठल विठ्ठला शांत व्हा काकू काका मला सांगा अजून किती माणसं राहिली आहेत जेवायची
झालीत सगळी माणसं झालीत गावाची गावाबाहेरची मुलाकडची सगळी सगळी मंडळी जेवली चमत्कार झाला बघ कसं झालं हे सगळं काहीच कळत नाही मुली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल तुझ्या मनोकामना पूर्ण करो काय झालं पोरी अशा तिन्ही सांजेच्या वेळी तू अशी उदास का काय हवंय तुला पोरी विठ्ठल विठ्ठल मिळेल तुला तुझा विठ्ठल मिळेल खरच मला माझा विठ्ठल मिळेल अगदी नक्की मिळेल पण त्यासाठी तुला कठोर आराधना करावी लागेल तुला तुझ्या सत्वाची परीक्षा द्यावी लागेल बेटा खूप कठीण आहे हे चालेल मला माझ्या विठ्ठलासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल मग ऐक तर येणाऱ्या एकादशी पासून 5 एकादशींचा उपवास कर 4 एकादश्या झाल्या की येणारी 5वी एकादशी म्हणजे मोठी एकादशी पावन एकादशी आणि बेटा त्या पावन एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी पंढरपूरला जाऊन विठ्ठल माऊलीचं जर तू दर्शन घेतलंस तर तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल बेटा खरच बेटा पण सगळ्यात महत्वाची गोष्ट या ज्या 5 एकादशी तू करशील ना त्याच्यामध्ये जर खंड पडला तर पुन्हा तुला नव्याने 5 उपवास करावे लागतील आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रत्येक एकादशीच्या आदल्या रात्री वाळूच्या पिंडीची पूजा करून मगच उपवासाला सुरुवात कर नाहीतर तुझी एकादशी तुला फळणार नाही वाळूच्या पिंडीची पूजा रात्री 12 वाजता आणि तीही कुणाच्याही न कळत येतो मी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल वाळूची पिंड मिळाली नाही तर माझी आराधना सफल होणार नाही मला काहीही करून वाळूची पिंड शोधायला पाहिजे अरे देवा उशीर होतोय मला पूजेची तयारी पण करायची आहे कुठे मिळेल मला वाळूची पिंड कुठे शोधू कोण दाखवेल मला
मुक्ता एवढ्या रात्री नमस्कार. अरे दादा, अचानक बऱ्याच दिवसांनी. मागच्या महिन्यातच येऊन गेले श्रीरंगराव. असं नाही हो, पण दौलतला घेऊन बऱ्याच दिवसांनी आलाय. कसा आहेस तू? पाहता पाहता दौलत केवढा मोठा झालाय. म्हणजे काय असं काय बोलतेस, लग्नाचा झालाय तो. लग्नाचा काही विचार केलास की नाही? त्यात काय विशेष आहे? जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाचं कधीतरी लग्न होतच की. तसं नाही हो, पण दौलत आपला आहे. काय रे दादा, काय विचार आहे? लवकरच लग्नाचा मार उडवून द्यायचा. मनाजोगती मुलगी मिळाली की. अण्णा, मी मंदिरात जाऊन येते. हा ये बेटा, ये. वा वा, मुक्ता का? कशी आहेस बेटा? मी बरी आहे. अरे दारात काय उभा आहेस? ये ना. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. मी महत्वाचा हिशोब करतोय. हे सुद्धा तितकंच महत्वाचंय. मला मुक्ताविषयी बोलायचंय. मुक्ताबद्दल? सावत्र असले म्हणून काय झालं? आई आहे मी तिची. मलाही तिची काळजी आहे. तिच्या भविष्याची चिंता मी नाही करणार तर कोण करणार? आपली मुक्ता आता लग्नाची झाली आहे. तिच्या लग्नाचा विचार करायला हवा. योग्य वेळी लग्न झालेलं बरं असत म्हणून म्हटलं. शेवटी तुम्ही जो निर्णय घ्याल तोच योग्य ठरेल. वा सुंदरे, वा. मानलं तुला, आता शोभतेस माझी बहीण. एकदा का मुक्ताचं आणि याचं लग्न झालं की मग गेलेली इस्टेट आपल्या हातात आलीच म्हणून समज. माझं मूल गेल्यामुळे ही इस्टेट मिळवण्याचा हा एकच मार्ग आहे. मुक्ता आणि लग्न. आजच लग्न करायचं, आजच लग्न करायचं. पण ती माझ्याशी लग्न कसं करणार? का नाही करणार? मर्द आहेस ना. हो मग मर्दासारखा वाग तिच्या पाठीमागे लाग. पटव, प्रेम कर तिच्यावर. कळलं ना? हो. काही झालं तरी ती तुझी झाली पाहिजे. मग तिच्या बापाशी कस बोलायचं ते मी बघतो. नको बेटी, राहू दे. आता तुझ्याकडून सेवा करून घ्यायची सवय आता मोडायला हवी. अगं, तू द्या परक्या घरी जाशील तेव्हा त्यानंतर मला जड जाईल. मग तुझी आई म्हणत होती की तुझं आता लग्न करायला हवं. मग काय म्हणाला तुम्ही? मी काय म्हणणार? अगं, तुझ्या लग्नाचा विषय निघाल्यावर मला काही सुचलंच नाही, सुचलंच नाही. तुझं लग्न म्हटल्यावर तू
माझ्यापासून कायमचे दूर निघून जाणार कायमचे. अण्णा अण्णा मी तुम्हाला इतक्या लवकर नाही सोडून जाणार. अण्णा आणि तुम्ही म्हणत असाल ना तर मी तुम्हाला कधीच नाही सोडून जाणार. मी आयुष्यभर तुमच्या बरोबरच राहणार आहे. अण्णा माझ्यासाठी माझी आई माझे वडील तुम्हीच आहात ना. बेटा म्हणूनच तुझ्या लग्नाचा विचार आला ना तेव्हा काळजाचा ठोका चुकला माझा. काळजाचा ठोका चुकला. अगं तू किती म्हटलंस तरी मी पाप आहे तुझा पाप. अगं मी तुला कायमचा घरी कसं बसून ठेवू शक्य आहे का शक्य. एकदा का तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या ना तर तू कायमची इथून निघून जाणार कायमची. अण्णा अण्णा जी गोष्ट उद्या होणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही आत्ताच दुःखी का होताय. माझ्या लग्नाची वेळ अजून खूप लांब आहे. ती वेळ तरी येऊ देत ना. आणि कुणास ठाऊक तुमचा जावई कदाचित घर जावई पण असेल. नको नको बेटी नको. अगं उगाच खोटी आशा दाखवू नकोस खोटी आशा दाखवू नकोस. उद्या उद्या तुझं कन्यादान मलाच करावं लागणार आहे बाप या नात्यानं बाप या नात्यानं. पण मी तुला अगदी मनापासून सांगतो तुझं कन्यादान नाही करू शकणार नाही करू शकणार. हे थांब थांब हे बघ दौलत माझ्या मागे मागे येऊ नकोस. म्हणजे तुझ्या सोबत येऊ का. चालेल मलाही तेच हवंय. मुक्ता तू फक्त हो म्हण आपण आजच लग्न करू. हे बघ दौलत माझं डोकं फिरवू नकोस. माझ्या मागे मागे येऊ नकोस. तुला काही मिळणार नाहीये. तू बऱ्या मुलांना इथून निघून जा बरं. हे बघ मला कितीही पटवण्याचा प्रयत्न केलास तरी काही उपयोग होणार नाही कळलं. अगं मुक्ता ए मुक्ता ऐक माझं. ए मुक्ता ची असं छाछू करून काय होणार नाही. आवडते ना तुला ती. हो हो खूप आवडते. हो हो आजच लग्न करायचं आजच लग्न. मग तिच्याकडे भीक काय मागतोस. धर तिला कर आपली अशी नाही तर तशी. अरे प्रेमानी हातात येत नाही ना मग थोडी जबरदस्ती. अरे मर्दानगी दाखव की जा पळ. हो हो आजच लग्न करायचं आजच लग्न. चालते भाई तू आत्ताच्या आता आणि तोंड काळं करा दोघही या घरातून आणि गावातून. पुन्हा जर या गावाच्या विषयी पाऊल ठेवलं ना तर जित्ता गाडून ठेवी तुम्हाला सांगून ठेवतोय. तुम्ही शांत व्हा ना. तुम्ही कशाला त्रास करून घेताय. काय शांत व्हा वय मालक का उगाच या दगडांवर डोकं आपटतंय. आपलं म्हणून घरात घेतलं तर सापासारखे आपल्यावरच वाटते मेले. अगं असले कित्येक साप पायाखाली चिरडलेत मी.
अरे तुम्हाला मोकळं सोडतोय नशीब समजा तुमचं. माझ्या माझ्या मुक्तीवर हात टाकणारा या गावातून जिवंत जाऊ शकला नसता. मालक मालक असं करू नका मालक. मालक आमचा गुन्हा आम्हाला कबूल आहे मालक. हे पोरग तुमचंच आहे मालक. तुमचंच पोरग आहे. याला एकदा पदरामध्ये घ्या मालक. एकदा माफ करा. हे सुंदरे सुंदरे मी तुझा सख्खा भाऊ आहे. हे अशा भावाला दूर लोटू नकोस का भाई. अरे तुला भाऊ म्हणायची लाज वाटते मला. अगं मी चुकलोय पण तुझ्या पदरात घेईन ना. हे पोरग तुझंच आहे ग सुंदरे. हे रत्ताळ्या काय झालं तुझं नाटक आता. आता जातो की काढू पायताळ. काळजी करू नकोस पोरा. त्या वाड्याचा जावई करून तुला नाही इथे आणला ना मी. नावाचा रंगा नाही. चल चल. मूर्ख कुठले. चल बट्टी चल. बायजान का नवरीच्या वेशात आज सुमन खूप छान दिसत होती. तीच काय जगातली प्रत्येक मुलगी नवरीच्या वेशात जास्तच सुंदर दिसते. असं का होतं? बरं ते जाऊ दे. बायजा का तू आहेस म्हणून सांगते हा. मी ना थोड्या वेळाकरिता स्वतःला सुमनच्या जागी पाहिलं आणि मला जाणवलं माझ्या मनाच्या मंदिरात माझ्या शेजारी कोण दिसलं सांगू. माझा विठ्ठल.
अशी का बघतेस मुक्ते पोरी? आता तू मगाशी जे काय बोलली म्हणजे विठोबा राया बरोबर संसार हो हे खरं माझं विठ्ठलावर प्रेम आहे आणि मनोमन मी त्याला माझा पती पण मानलाय मुक्ते. अगं असं काय विपरीत बोलू नये ग बाय, हे पाप आहे, मोठा गुन्हा आहे. अगं विठोबा रायाबद्दल असं काही मनात वंगळ आणू नको बघ तू. का असं का? हा काय गुन्हा आहे का बायच्या का? हे तुला कुणी सांगितलं, कुणी लिहून ठेवलंय की देवावर कुणी प्रेम करू नये म्हणून? पहिली गोष्ट म्हणजे मी कधी विठ्ठलाला देव म्हणून बघितलंच नाही. माझा पाठीराखा, सखा, सवंगडी अशा शिवाचा जीवलग म्हणूनच मी विठ्ठलाकडे बघितलं. पाहिजे का बघ माझ्या डोळ्यात आणि सांग सांग माझं प्रेम खोटं आहे, माझी भक्ती खोटी आहे? नाही का बाई, असं नसतं पोरी. भक्ती आहे ना ती देवावर करतात आणि प्रेम माणसावर करतात. मी खोल डोक्यातून काढून टाक बरं तू, मला काही ऐकायचं नाही आहे बाईजा का. विठ्ठलच माझं सर्वस्व आणि मी त्याला मिळवूनच राहील. खरं ते काय मुक्ते पुढे काय ऐकते मी? खरंय ते काय खरंय? अगे याचा काय परिणाम होणार असा विचार केलास कधी तू? नाही, मला पर्वा नाही परिणामांची. ओढलं सोपं असतं ग पोरी,
पण ते प्रत्यक्षात आणणं फार कठीण असतं. असेल, पण मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे. हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की तू कधी कुणालाही हार जाणार नाहीस, पण तुझा हट्ट विचित्र आहे, अगदी कल्पनेच्या पलीकडचा आहे. अगं पण समाज जगणं मुश्किल करून टाकेल तुझं. चालेल मला. चालेल? अगं तुला चालेल ग, पण मला नाही चालेल. कारण तू माझा स्वाभिमान आहे, अहंकार आहे. अगं समाजापुढे तुझी मान खाली गेलेली मला मुळीच सहन होणार नाहीये. अण्णा, अण्णा तुम्हाला कोणी सांगितलं की मी फक्त हरणार आहे म्हणून? मी दाखवून देईन सगळ्या जगाला की माझं प्रेम खरं प्रेम आहे, आणि ते सगळ्यांना मान्य करावं लागेल. अण्णा, माझ्या पाठीशी माझा विठ्ठल आहे. आपली मुक्ता किती मोठी झाली आहे. कसा वाद घालते माझ्याशी बघितलंस? आता या पुरीला कसं समजवायचं आणि काय समजवायचं तेच कळत नाही. काही समजवायची गरज नाहीये, लग्न करून टाका तिचं. सुंदरा, मी बोलतोय ना तिच्याशी. पण त्याचा काही उपयोग होतोय का? ऐकलंय मी सगळं. विठ्ठलाशी लग्न करायला निघाली म्हणे. याला आखरीत म्हणाव की काय म्हणाव? लोक ज्याला देव मानतात, त्याची पूजा करतात, त्याच्या बरोबर लगीन. तुम्ही ऐकलं तर काय म्हणाल? महिने तू गप्प बस. आणखीन किती जणांना गप्प कराल? तुमच्याकडे ताकद आहे, श्रीमंती आहे, लोकांचं तोंड बंद करण्यापेक्षा हिचं डोकं का नाही ठिकाण्यावर आणत? सुंदरा, तिच्या भल्यासाठीच सांगते. नसेल ऐकायचं तर नका ऐकू. उद्या लोक शेण घालतील ना तेव्हा मला नका सांगू. अरे मी तर म्हणते हिचं हे वेळ लोकांना कळण्याआधी हिचं लग्न उरकून टाका. नाहीतर नशिबात आहेच विठ्ठल विठ्ठल. अरे असं कोणाच्या तेराव्याला आल्यासारखं चेहरा करून काय बसलाय? अशाने काय मिळणार आहे? काय करू मी, काय करू मी सांग. अरे ती सारखं आपलं विठ्ठलाच्या मंदिरात विठ्ठल विठ्ठल करत बसली असते. माझ्याकडे साधं लक्षही देत नाही ती. अरे मग तू तिला विठ्ठल बनवून दाखव ना. विठ्ठल बनवून दाखव? हो. आता म्हणजे कसं? बघ, नाव तर तुझं विठ्ठल आहे ना. तू जरा एक काम कर, जरा असं विठ्ठलासारखं वाढ, म्हणजे ती मंदिरात जाणार नाही आणि विठ्ठल तिला तुझ्यात दिसेल आणि ती तुझ्या प्रेमात पडेल. काय बोलतोयस? बघ अरे, माझं ना डोकं काम करत नाहीये. आता तू सांग मला, मी नेमकं काय केलं पाहिजे? विठ्ठल कसा कमरेवर हात ठेवून विटेवर उभा राहतो, तसाच तू तिच्या पुढे ये आणि मग गंमत बघ. तुला सांगू का अरे, मला काही सुद्धा कळत नाहीये. अरे तू सांग मी काय करू. कुठे कुठे? अरे हो, ती आली. चल 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 चल. हे बघ हे बघ, ती आली ती आली. पोझिशन घे. अरे अरे अरे, वीट आण वीट. अरे वीट वीट. झिंग्याचे झिंगुले खांद्या
मंदिरात जाणं आधी बंद केलं पाहिजे. सारखं सारखं त्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन तिचं डोकं फिरलंय. ते एकदा बंद झालं ना की तर तुम्ही बंद कराल. पण रात्री अपरात्री ती पूजेची थाळी घेऊन जाते, याचं काय? अपरात्री पूजेची थाळी घेऊन? होय, मागल्या एकादशीच्या आदल्या रात्री मी तिला पाहिलं होतं. माझा तर आधी विश्वासच बसला नाही. असं काय? बघतेच मी पुढच्या एकादशीला. वहिनी सर, अहो एकादशी तो उद्याच आहे, म्हणजे आज रात्री 12 वाजता ती पूजेला जाणार नाही, कारण तिच्या खोलीच्या दरवाजाला कुलूप लागलेलं असणार. देवळात गेली होती. वय वहिनी साहेब, कुलूप लावलेला असताना भीती गेली आणि पूजा करून परत आले. म्या माझ्या डोळ्यांनी पाहिले आणि आज पहाटे पहाटे त्या इट्टलाच्या देवळाकडे गेली. शाबास महिने, काय बातमी आणली. जनार्दनाची पोरगी म्हणे विठ्ठलाची लग्न करायला निघालीये. वा, तुम्हाला एवढा आनंद व्हायचं कारण काय? ते तुला नाही कळायचं. बघस तू, या रायचा पहाड नाही केला तर नावाचा सुभान राव नाही, असा नाही तर तसा. हे घे मैने. आणखी एक नजराणा तयार ठेव, मला द्या. आणखी एक मोठी बातमी आणली. आणखी एक मोठी बात? दोन कामाची माणसं भेटाय आले तुम्हास. मी हो श्रीरंगराव, या आत या. नमस्कार सुभानराव. काय काय म्हणता सुभानराव? बातमी अगदी 24 कॅरेट सोन्यासारखी अस्सल आहे सरपंच. त्या जनार्दनाची मुलगी विठ्ठलाची लग्न करायला निघाली आहे आणि आम्हाला काळजी वाटते या गावाची. आणि तिच्या वेडेपणामुळं उद्या गावावर संकट आलं ना, त्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर असेल. लक्षात ठेवा, सरपंच आहात तुम्ही गावचे. हे बरोबर नाही. मी पंढरीचा वारकरी, हे असं मनात आणणं देखील पाप आहे, ठाऊक आहे मला. मी बोलतो जनार्दनरावांशी. नुसतं बोलू नका साहेब, आदेश करा. नाही तर हे सर्व माहीत असून उद्या काय विपरीत झालं तर याची सर्व जबाबदारी तुमच्यावर असेल, अशी नाही तर तशी. येतो आम्ही. जमलं. आजच लग्न करायचं, आजच लग्न करायचं. ए गप. काय श्रीरंगराव, हे तुमचंच ना? कोणाचं? चला. अरे सरपंच, नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार. आज अचानक मंदिरात? हो, तुम्हालाच भेटायला आलो. कामच तसं अर्जंट आहे.
अर्जुन हो तुमच्या मुलीच्या मनातली विचित्र इच्छा कळली आम्हाला विठ्ठलाशी लग्न करायला निघालीये मन आपण वारकरी आहोत आणि हे योग्य आहे का नाही पण मी समजावेन ती त्यापेक्षा तिचं लग्न करून टाक एखादा चांगला मुलगा बघा आणि उरकून टाका आपण समजूतदार आहात ना तेव्हा तिच्या आणि तुमच्या भल्यासाठी सांगतो विठ्ठलाचा कोप होण्याआधी लवकरात लवकर हिचं लग्न करून टाका कळलं का विठ्ठलाच्या नावाचं कुंकू लावलंय जे तू बोलतेस त्याचा अर्थ कळतोय तुला शिवा हे कळू नये इतकी लहान नाही ती कुणाच्या नावाचं कुंकू लावायचं हे चांगलं कळतं तिला जोशी बुवा जनार्दन अरे तू तरी समजव हिला जोशी काका मी तेच केलंय जे माझ्या मनात आहे विठ्ठलावर माझं खूप प्रेम आहे आणि मी मनोमन त्याला माझा पती मानलोय ऐकलं ऐकलं तुम्ही ऐकलं ही मुलगी काय म्हणते ते विठ्ठलाला आपला पती मानलाय म्हणे तिनं विठ्ठलाची प्रेम आहे म्हणे माझं ज्या विठ्ठलाला आपण देव मानतो ज्याची पूजा करतो त्याच्याशी लग्न करायला निघाली मुलगी अधर्म महापाप आहे पटते तुम्हाला सगळं नाही नाही महापाप आहे नाही नाही अजिबात नाही हा विठ्ठलाचा अपमान आहे या मुलीला वेळ लागलाय वेळ तुमच्या मुलीचा वेडेपणा मुळीच सहन केला जाणार नाही शांत व्हा शांत व्हा हे बघा सुभानराव तुमच्या सगळ्यांच्या भावना समजू शकतो मी आता मुलीच्या वतीनं मी माफी मागतो तुमची माफी जनार्दनराव आम्हा सर्वांना काय मूर्ख समजला तुम्ही या सर्वात तुमचा तिला पाठिंबा नाही असं कशावरून म्हणत संत काय बोलू नका मी तुम्हाला सांगितलं ना मी तिची समजूत काढीन मी तिला समजावी समजलं आधीच समजलं असतं तर ही वेळ आली नसती सुंदरा मी बोलतोय ना सुभानराव तुम्ही जरा समजून घ्या वा वा जोशी वा मित्राची मुलगी म्हणून पाठीची घालता वय नाही नाही अहो तसं नाही आहे सुभानराव देवाच्या दारी आम्हाला सगळे सारखेच आहे तरी हा पक्षपात का मगाशी त्या मुलीनं काय केलं बघितलं ना तुम्ही आणखी कुठल्या मुलीनं केलं असतं सर खपून घेतलं असतं तुम्ही लोक लक्षात ठेवा हे जोशी बुवा आणि हे जनार्दनराव मूर्ख बनवत आहे आपल्याला अधर्म महापाप आहे बरोबर आहे नाही नाही बिलकुल नाही म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं सुभानराव या मुलीनं देवाच्या देवपणाचा अपमान केलेला आहे त्यामुळे विठ्ठलाचा खूप होईल गावावर दुष्काळ पडेल महापूर येईल प्लेगची साथ येईल गाव उजाड पडतील विहिरी कोरड्या होतील सांगा सांगा तुम्हाला चालेल हे नाही नाही या मुलीच्या वेळा पाई आम्ही गावाचं वाटोळ होऊ देणार नाही जनार्दनराव जरा समजावा तुमच्या नादान मुलीला आणि तुमच्या घरावर बहिष्कार टाकण्यात येईल जनार्दनराव जर तुमच्या मुलीने हट्ट सोडला नाही तर याचे परिणाम वाईट होतील ऐकलं जोशी बुवा
आता तरी या मुलीला विठ्ठलाची माफी मागायला सांगा। हा हा माफी मागायला सांगा। आणि गावकऱ्या समोर केलेल्या गुन्ह्याच्या बद्दल पश्चाताप करायला सांगा। पश्चाताप? मी कुठलाही गुन्हा केलेला नाही किंवा पापही केलं नाही। म्हणाल ती अग्निपरीक्षा देईन पण माफी मागणार नाही। विनाशकाली विपरीत बुद्धी, ही मुलगी आपला हट्ट सोडणार नाही आणि या गावाचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। मुक्ता, मी तुझा खरा विठ्ठल नाहीये, मान्य आहे मला, पण माझं प्रेम खरं आहे। आणि याच प्रेमाची शपथ घेऊन मी तुला सांगतो की मी तुला तुझा विठ्ठल मिळवून देण्यासाठी मदत करेन। त्यासाठी वाटेल जे करावं लागेल ते मी करेन। या विठ्ठलाच्या समोर साक्षीने शपथ घेतो मी आणि वचन देतो तुला। झालं समाधान? सगळ्या गावासमोर बेअब्रू झाली। अरे काय गरज होती गावासमोर तमाशा करायची? विठ्ठला बरोबर लग्न केलंय म्हणे मी। अरे सुरुवातीपासनं मला हिची लक्षणं बरोबर दिसतच नव्हती। सुरुवातीपासनं मी हिला मंदिरात पाठवायला तयार नव्हते, पण नाही तिकडे सुद्धा तुमची माया आडवी आली। बस उगाच फलत सलत बरडू नकोस, समजलं? हे सगळं करायला मी सांगितलं नव्हतं तिला। माया आडवी आली म्हणे, आणि तिथे मंदिरात सुद्धा तू माझ्या विरोधातच बोलत होतीस ना? नशीब समजा कमी बोललेस। इथला सगळा प्रकार सांगितला असता ना तर लोकांनाही कळलं असत की ही पोरगी आपल्या बापालाही जुमारत नाही म्हणून। वेळोवेळी शिस्त लावायला गेले पण प्रत्येक वेळी तुम्ही माझ्यावर हात उगारलात। आता भोगा। मला तर काही सुचत नाही, तिला समजावं त्याचाही काही उपयोग नाही। आणि तिच्यावर जोर जबरदस्ती करणं मला स्वतःला पटत नाही, पण आता तेच करावं लागेल। आतापर्यंत तिच्याशी नरमाईने वागलं म्हणून गावासमोर आपली मान खाली गेली, आता यावर तोडगा मला शोधून काढावा लागेल। पण बीड काही नाही, आता आणखीन बेअब्रू होऊ द्यायची नसेल तर हे सगळं माझ्यावर सोपवा। माईने उद्या एकादशी आहे, त्यामुळे आज रात्रीची पूजेसाठी नक्की बाहेर जाईल। आज तिला कसं करून रोखलंच पाहिजे। तू रात्रभर जागी राह, तिच्या खोलीवर पहारा दे, तिला बाहेर पडू देऊ नकोस, समजलं? तुला देवळात जायला नाही सांगितलं होतं ना मी? हा तुला काय वाटतं तू अशी लपून छपून येणार आणि मला कळणार नाही? मी कुठलीही चोरी केलेली नाही की ज्यामुळे मला चोरून इथे यावं लागेल, आणि मी काही लपवलेलं पण नाहीये। जे काही आहे ते सगळं तुमच्या समोर आहे। चुप, तोंड वर करून मला लाज नाही वाटत तुला? तू आता माझ्या तावडीतेस, तुझा बाप पण तुला सोडवू शकत नाही, चल। पण मी आहे ना, सोडा तिला, सोडा म्हणतोय ना। नाही सोडणार, काय करशील? बोलणार नाही, सगळं करूनच दाखवील, सोडा तिला। आता कसं, आता बऱ्या बोला नाही आपल्या घरी जायचं, कळलं? आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा,
आता जर तुम्ही तिला त्रास दिला ना तर मी तुम्हाला त्रास देणार नाही, सरळ जीवच घेईल मी तुमचा। मला तर काही सुचतच नाहीये। सुंदरा शांत हो, शांत हो, मी बघतो काय करायचं ते, कळलं? वहिनी सर, लहान तोंडी मोठा घास घेते, पण पाणी आता फार डोक्याहून व्हायला लागलं, तवा हो नाही दुरुस्त बघत राहायचीच पाळी येईल। ठीक आहे, मी करतो काहीतरी, जा आता। नमस्कार सुभानराव, आपण मला बोलवलं। काय रे, त्या जनार्दनाच्या मुलीला मदत करणं कधी थांबणार? कधीही नाही। आणि नेला तरी नाही? तरीही, कारण माझं तिच्यावर प्रेम आहे आणि विश्वास आहे की तिचा मार्ग योग्य आहे आणि म्हणूनच मी तिची साथ देणार आहे। आणि हो, तुमच्या भल्यासाठी म्हणून सांगतो, तुम्ही तिला त्रास देऊ नका, कारण तिच्या पाठीशी विठ्ठल आहे, तोही आणि हा देखील। कुठे गेले सारे लोक? बंदूक दे रे। पुट्टा बेटी, अगं काय आवडपणे चालवलंयस तू? हे बघ, मी तुझ्यावर बळजबरी करू शकत नाही आणि आणि तुला धाकाही दाखवू शकत नाही। तुला तुला हे सगळं जे काही करतेस ना ते सगळं योग्य वाटत असेल, पण दुनियेला समाजाला अजिबात पटतात नाही, अजिबात पटतात नाही। अगं तुझ्यासकट आपल्या कुटुंबाला ते वाळीत टाकायला निघाले, वाळीत सगळा गाव आपल्या विरोधात गेलाय। मुक्ते, तू तुला हे सगळं योग्य वाटत असेल, पण तू हे सगळं सोडून दे, हे सगळं सोडून दे, केवळ माझ्यासाठी, माझ्यासाठी। काय झालं म्हणते? काय झालंय? वॉर्निंग द्यायला आलोय तुम्हाला। वॉर्निंग? होय, पण कशाबद्दल? हेच की तुम्ही तुमच्या मुलीला आवरा, तुमच्यासारख्या प्रतिष्ठित आणि मोठ्या व्यक्तीची मुलगी आहे म्हणून। मागे जे तिने मंदिरात महापाप केलंय ना, त्यासाठी लोकांनी तिला ठेचून काढलं असत। हा खूपच संतापले आहेत लोक, पण आम्ही आवरलं म्हणून गप्प आहेत। लवकरात लवकर गावाबाहेर काढा तिला, नाहीतर काही झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही। तुम्हाला बघून आम्ही आवरलंय म्हणून ते गप्प आहेत। चला रे। काम झालंय सुभानराव। ठीक आहे, आता आणखीन काय घडायची वाट बघतोय। झालं ते पुरे झालं, मी तर म्हणते उद्याच्या उद्या तिचं लग्न उरकून टाकतो। उद्याच्या उद्या? अगं पण ते कसं शक्य? अरे तिच्यासाठी लायक मुलगा शोधायला नको। शोधायची काय गरज आहे, आपला दौलत आहेच की काय? दौलत नाही ना, माझ्या मुक्ताचं लग्न त्या नालायकाशी कधीच शक्य नाही। मग तुमच्या मुलीशी लग्न करणार तरी कोण? का कोणी राजकुमार येणार आहे तिच्यासाठी? ते बघितलं जाईल, पण वाटेल ते झालं तर त्या दौलतीशी मी तिचं लग्न होऊ देणार नाही, समजलं?
म्हणे दौलतची मी लग्न होऊ देणार नाही. तुम्हाला काय वाटतं, ही दौलत मी अशीच जाऊ देईल? नाही जनार्दनराव, नाही. वाटेल ते झालं तरी मी माझ्या मनाप्रमाणेच घडवणार आणि यावेळी तुमचं काहीच चालणार नाही. लवकरात लवकर लग्न उरकून टाकू. मुहूर्त टाटा कामाने. हो बाबा, आजच लग्न करायचं, आजच लग्न, आजच लग्न. अरे इच्छला, तू असंच कमरेवर हात ठेवून उभा राहणार आहेस काय? अरे माझ्या पोरीचे काय हाल होत आहेत ते बघ ना. त्या नालायक माणसाशी तिचं लग्न केलं जात आहे, तुला काहीच कसं वाटत नाही रे इच्छला? माझ्यात त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा मी मरून जाईन ग. नाही ग, नाही पण असं वांगाळ काय की नाही बोलायचं, काय तरी होईल बघ. मुक्ता दारुगड, मुक्ता दारुगड. नाही उघडणार दारुगड मुक्ता, काय झालं तरी नाही उघडणार मुक्ता दारुगड. नाही उघडणार उघड दारुगड बाईजा दारुगड. बरं झालं तू आलीस ते. अगं तू आल्यामुळे माझी सुटका झाली. पण मला कळत नाही, तू जे मगाशी म्हणालीस की आपल्याला लवकर घरी पोचायला हवं, ते कशासाठी? हा सुंदरा, सुंदरा, हे सुंदरा, विठ्ठल तर आला नाही सुंदराचं रूप घेऊ. खरंच विठ्ठल, तुझी लिला आगात आहे, आगात. अरे अरे विठ्ठल, तू इथे कसा? काका ते जाऊ द्या काका. का आधी तुम्ही इथून लवकर. अरे पण तुझी अवस्था काय झाली? हा सगळ्या त्या रंग्या मामाचा डाव आहे. म्हणजे त्यांनी तुम्हाला इथं कैद केलं आणि तिकडे त्यांनी त्या मुक्ताचं लग्न जबरदस्तीने दौलतशी लावण्याचा घात चालवला. मला माफ करा काका, मी त्यांना थांबवायचा खूप प्रयत्न केला. बर काका, आपल्याला लवकर निघायला हवं, अन्यथा खूप मोठा अनर्थ होईल. काका लवकर सांगा. हा अनर्थ चढावा म्हणून तर विठ्ठल माझ्या पाठीशी धावून आला. चल 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 चल. आताच करायचं हो भज्जी बुवा, चला ना पटापट करा. चल म्हणते ना. थांबा अग्नि, आज पटलं मला तुझा विठ्ठल खरंच तुझ्या पाठीशी. काय चाललंय, काय चाललंय हे? या नालायकाशी मुक्ताचं लग्न करू नको असं स्पष्ट सांगितलं होतं मी तुला. स्वतःच्या नवऱ्याला अंधारात ठेवून असलं नीच काम करताना लाज वाटली नाही तुला? मला माफ कर, माझं चुकलं. माझा हा सख्खा भाऊ माझ्याशी असा डाव खेळ असं वाटलं नव्हतं मला. डाव? कुठला डाव? सुंदरे, वरहानी मला हेही सांगितलं की तुम्हीच याला लग्नाची परवानगी दिली आहे. शहरात जाताना तुमच्याशी गाठ पडली आणि तुम्ही त्याला सांगितलं की मी काम संपून येतो आणि तुम्ही लग्नाची तयारी करा म्हणून. काय? आणि तू विश्वास ठेवलास? अगं तुझ्या नेश भावाने काय केलं माहितीये तुला? मी या लग्नाला विरोध करीन म्हणून याने एका ठिकाणी मला थांबून ठेवलं होतं. अण्णा, काय चांडाळा, बहिणीच्या कुंकवाशी खेळताना लाज नाही खरी वाटली तुला? चालताव आता, चांदा चालताव येतो. अरे असं का छळ मांडलायस रे माझ्या पोरीचा?
अरे जरा डोळे उघडून बघ माझ्या पोरीची काय अवस्था झाली, माझी सोन्यासारखी पोर बघ कशी झाली. अरे तू एवढी माया लावलीस ना, मग काय या निर्दयी लोकांमध्ये तिला मरायला सोडून देतो सांग मला. विठ्ठला तुला मी सांगून ठेवते नीट ऐक, बघ तू माझ्या पोरीचे आणखी हाल केलेस ना तर मी तुझी कधी भी पूजा करणार नाही, मी तुझं नाव वे घेणार नाही. सांगते तुला इंटला, सांगते पाहिजे पाहिजे अण्णा अण्णा पाहिजे पाहिजे. अरे तुम्हाला इतकी माणसं दिली, इतकी मदत केली, तरी कुठले काम फते करू नाही शकले तुम्ही. बाप लेक काही कामाचे नाही, उगाच विश्वास ठेवला तुमच्यावर. अहो सुभानराव काय बोलताय तुम्ही, आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतंय मला की एवढ्या मोठ्या कडेकोट बंदोबस्तात ना तो जनार्दन बाहेर पडलाच कसा. हो ना, अहो पहाऱ्यावरची माणसं तर म्हणत होती की सुंदर आत्याच येऊन त्यांना घेऊन गेली, पण हे कसं शक्य आहे. तेच म्हणतोय मी, सुंदरा दिवसभर आमच्या बरोबर होती. हो ना, एका गोष्टीचं मात्र मला फार वाईट वाटलं, सुंदराने सख्या भावाला धक्के मारून बाहेर काढलंच कसं. तुमचा जीव वाचवण्यासाठी मी तुम्हाला घराबाहेर काढलं नसतं तर त्या जनार्दनराने तुमचा कोथळा बाहेर काढला. बापरे, नाही हे सगळं ठीक आहे पण पुढे काय करायचं. पुढे बरंच काही आहे, हे त्या एकादशीला मोठा तमाशा घडणार आहे. बघता बघता तीन एकादशा सुरळीत पार पडल्या, उद्या चौथी एकादशी आहे. आम्ही तिला रोखण्याचा लई प्रयत्न केला हो, पण आता कळलं. तू काळजी करू नकोस, मी माझी पूर्ण ताकद लावून देईन, अशी नाही तर तशी. आता तसं काही घाबरायचं कारण नाहीये, अचानक ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हा सर्व त्रास झाला होता, पण इथे काही दिवस आराम केल्यानंतर सर्व काही ठीक होईल. टेक केअर. जनार्दन बायजा भाई कशा बरे, तू वारीला निघालास. हो, अरे आजच्याच दिवशी आपल्या गावातली वारकरी मंडळी वारीला निघतात ना, तू नाही येणार. येईन ना, पण डॉक्टरांनी बायजाबाईला विश्रांती घ्यायला सांगितली. तू असं कर, मुक्ता लागून पुढे जा, आणि बायजाबाईंना बरं वाटलं मी त्यांना घरी सोडेन आणि मग मी तुमच्यामध्ये सामील होईल. नाही नाही भाऊसाहेब, मी पण वारीला येणार, मी वारी चुकवणार नाही. भाऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुक्ताला तुम्ही आजच वारीला घेऊन जा. अहो ती वेळेवर जर पंढरपूरला पोहोचली नाही
तर तिचे पाच एकादशीचे उपास पूर्ण होणार नाही आणि असं घडता कामा नये जोशी बुवा. मुक्ता, ए मुक्ता, मुक्ताताई, तुमचे मित्र जनार्दन राव घरात नाही आहेत माहिती आहे मला. तरी आलात? मुक्ता कुठे? ती सुद्धा घरात नाही. काका, तुम्ही बोलवलं? हो बेटा, होते. वहिनी कधी कधी अशी गफलत होते, आपल्या जवळचा माणूसच आपल्याला दिसत नाही. काय बेटा, झाले की नाही तयारी वारीला जायची? बघ अशी उभी कायस, शुभस्य शीघ्रम, हे तुळस डोक्यावर आणि चला पंढरीच्या वाटेला. मुक्ता कुठेही जाणार नाही, तिच्या अण्णांचा हुकूम आहे तसा. जनार्दन पंतांनीच मला सांगितलंय मुक्ताला वारीला घेऊन जा म्हणून. तरी सुद्धा त्यांची परवानगी मिळाल्याशिवाय मी हिला जाऊ देणार नाही. हवं तर त्यांना परत येऊ द्या. जनार्दन पंतांना याला 4-5 दिवस तरी लागतील. ते येईपर्यंत थांबायचं म्हणजे वारी चुकेल. चुकली तर चुकू द्या. पंढरीची वारी चुकल्यावर विठ्ठल भक्ताच्या मनाला किती यातना होतात हे तीच व्यक्ती सांगू शकते जिला वारीचं महत्व माहिती आहे. नसेल कळत मला वारीचं महत्व, पण एवढं मात्र नक्की कळतं की जी माणसं आयुष्यात काहीच करू शकत नाहीत तीच वारीला जातात. बरोबर आहे, पंढरीच्या वारीला जाऊन आल्यावरच आयुष्यात सगळं काही जमत. खरंय काका, पंढरीची वारी करून आल्यावरच सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं होत. बस झाला तुमचा सोन्या चांदीचा हिशोब. तू कुठेही जाणार नाहीस. पण का? मी सांगितलं म्हणून. आज जा. मुक्ता, तुला पंढरीनाथानं बोलवलंय, तुला कोणीही थांबवू शकणार नाही. मी मंदिराजवळ तुझी वाट बघतो, तू तिथे ये, आम्ही तिथूनच वारीला निघणार आहोत. कोणीही रोखू शकणार नाही, मी दाखवते. चल चल, सोड. चल गे बाई, कशी जाते ती वारीला? अगं मुक्ता, कशाला आलाय मरायला? मुक्ता. नमस्कार. मुक्ता कुठे आहे? ते घरात नाहीये. घरात नाहीये म्हणजे ती ती कुठे गेली असेल? वारीला गेली आताच जोशी बुवांबरोबर. वारीला? मला वाटतं मला यायला उशीर झाला. ठीक आहे, ये तुम्ही. कसं काय झालं मुक्ता? मुक्ता एवढ्या लवकर वारीला निघून कशी गेली? तिच्या वडिलांनी म्हटल्या मी तिच्या घरी गेलो आणि आणि ती निघूनही गेली. मला नाही पटत, मला नाही पटत. हे कसं शक्य आहे? मी जाणारच होतो ना तिच्यासाठी. विठ्ठला, कशी येऊ रे मी तुझ्याकडे? माझ्या मार्गात एवढे अडथळे निर्माणच करायचे होते, तरी वाट तरी कशाला दाखवलीस तू मला? तुला मिळवण्यासाठी मला त्या साधूने सांगितलेल्या मार्गावरच मी इथपर्यंत आले. आता उद्या 5वी एकादशी आणि तू माझ्यापासून दूर चाललायस का? मी हरावं असंच वाटतंय का तुला? विठ्ठला, मला कळत नाही मी त्या दुष्ट बाईवर विश्वासच का ठेवला. अरे ती बाई खोटं बोलत नसेल कशावरून? आणि ती मुक्ता, मुक्ता घरात नसेल कशावरून? कोण आहे?
मुक्ता तू अगं पण तुझी आई म्हणाली होती की तू जोशीबुवांसोबत वारीला खोटं खोटं बोलली ती तुझ्याशी मी वारीला जाऊ नये अशी तिची इच्छा होती आणि म्हणूनच म्हणूनच तिने मला घरात कोंडून ठेवलं होतं अगं पण तू इथं कशी काय आलीस तो एक चमत्कारच झाला तू तू कोण वारीला जायचंय ना तुला हो पण पण इथे तुला बांधून ठेवलंय आणि पहाराही भरपूर आहे जाणं कठीण आहे हो ना जा तू वारीला जा इथलं मी सांभाळून घेईन याला खरोखरच चमत्कार म्हणावा लागेल मग तर मला असं वाटतं की तुझी वारी पूर्ण व्हावी अशी खुद्द पंढरी रायाची इच्छा आहे मला वाटतं आता आपण वेळ घालवतो कामा नाही आपण इथून लवकर निघूया हो मला पण तेच वाटतंय लगेच चल जोशी काका वाट बघतायत मंदिरात चल 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 जावा तिक मालक 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 मुक्त आणि विट्या दोघे एकत्र कुठे गेले माहित नाही बघा नीट बघा ही मुक्ता नाही तर कोण आहे आणि तुम्ही म्हणताय तुमच्या माणसाने तिला विठ्या बरोबर जाताना पाहिली पण मी तर तिला त्या विठ्या बरोबर सुभानराव तुमची माणसं दिवसा ढवळ्या हातभट्टीची पितात आणि वाटेल ते बोलतात तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता मालक तुम्ही सांगा त्याची शपथ घेतो पण मला काहीतरी गडबड वाटते आपल्याला गाफी लावून चालणार नाही चल धडपड करते भगवी पताका दुमदुमली पंढरी धडपड करते भगवी पताका दुमदुमली पंढरी चंद्रभागेच्या तिरी नाचतो कुंडलिकाचा हरी चंद्रभागेच्या तिरी नाचतो कुंडलिकाचा हरी पडपड करते भगवी पताका दुमदुमली पंढरी पडपड करते भगवी पताका दुमदुमली पंढरी चंद्रभागेच्या तिरी नाचतो कुंडलिकाचा हरी चंद्रभागेच्या तिरी नाचतो कुंडलिकाचा मालक मालक आता तरी शहाणा व्हा माझा ऐका आपण जेव्हा जेव्हा त्या मुलीला त्रास द्यायला जातो तेव्हा आपलीच फजिती होते म्हणून म्हणतो मालक आता हे थांबवा आता थांबवाय सगळं मालक शेवटी अनेक अडीअडचणींचा सामना करत आज आपण या चंद्रभागेच्या काठी पोहोचलोच विठ्या हो ग पण आता आपल्याला सूर्यास्ताच्या अगोदर मंदिरात पोहोचायला हवं मी आपल्याला पलीकडे जाण्यासाठी होडी बघतो ए होडीवाल्या इकडे या 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 ताई सांभाळ मुक्ता
आज विठ्ठलानेच तुला वाचवलं, पण आता सूर्यास्त व्हायला खूप कमी वेळ आहे आणि त्याआधी आपण जर मंदिरात नाही गेलो तर तुझे उपवास पूर्ण होणार नाही. नाही नाही असं नाही होणार रे, माझा विठ्ठल मला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. आपण आपण इथेच पूजा करूया. चल. चंद्रभागे मधी स्नान करीता पाप ताप घिसरते. कशी जाईल, कशी वारी पूर्ण होईल ही बघ. मुक्ता इकडे होण्याची वेळ आली आमची. लग्नात सुस्त आहे तुला. ती मुक्ता इकडे येण्याच्या आधी या मुक्ताला पाहिलं जानकी, अग तुझ्यासारखीच पोर तुझी, जे त्या नाही सोडली तिनं. एवढी संकट आली पण पाच एकादशीचे उपास पूर्ण केले तिनं, सगळ्या संकटावर विजय मिळवला.
आणि हा विषय जानकी तुझाही आहे. तुझ्या विठ्ठलाच्या भक्तीमुळेच माझी मुक्ता यशस्वी झाली. हो अण्णा, आज मला पण कळलं, विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी दरवर्षी लाखो करोडो लोक पंढरीच्या वारीला जातात. याचाच अर्थ विठ्ठल प्रत्येकाच्या मनामनात आहे. माझे आज एकादशीचे 5 उपवास पूर्ण झालेत अण्णा. आपण उद्यापनासाठी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गावजेवण घालायला हवं. ठीक आहे, मी आत्तापासूनच तयारीला लागतो. ओ दादा, तू मला तिकडे बोलव, तिकडे. असं कसं झालं? पुरणपोळी खाऊन सगळी मंडळी बेशुद्ध पडली. बेशुद्ध नाही पडली ती, जीवानिशी गेली तुमची पुरणपोळी खाऊन. बरोबर बोलताय सुभद्राव. हे बघा, 20 हे 20 पिशाची बाटली या पोळीने तिच्या या पुरणपोळ्या बनवलं ना. पुरणपोळ्या त्या स्वयंपाकघरामध्ये ही विषाची बाटली सापडली. खरं वाटत नाहीये. ही बघा, ही बघा, ही विषाची बाटली. या पोळीने मी असं काही केलेलं नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. कशासाठी करेल? चूड उगवण्यासाठी, या गावावर चूड उगवण्यासाठी. या गावकऱ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही ना, यासाठी जावंच लागले. उद्यापनाचं निमित्त केलं, सगळ्या गावकऱ्यांना एकत्र बोलवलं आणि एकत्र विष घालवलं. गप्प बस, नाही तर दात तोडेल मी तुझे. ही विषाची बॉटल तुझ्या हातात कशी आली रे? त्या दिवशी तुझ्या लग्नाचा डाव फसला, म्हणून तू त्या पुरणाच्या पोळीत विष मिळवलंस आणि मुक्ताला फसवायचा प्रयत्न करतोय. मी तुला सोडणार नाही रंग्या. पोळीमध्ये विष घालवलं, आता बघू तिथं विठ्ठल काय करतो ते. लग्न कस होणार बाबा? लग्न अजून अजून करणार अजून. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हे सगळं काय चाललंय? यांना बांधून का ठेवलं? कारण या
ज्यांच्यामुळे ती माणसं मेलीत त्यांच्या पापाची ही शिक्षा आहे. पाप? कुठलं पाप? पाप? पाप नाही, महापाप. विठ्ठलाशी लग्न करायला निघाली होती ही मुलगी आणि त्यात या सर्वांनी तिची साथ दिली. त्यामुळं विठ्ठलाचा कोप झाला गावावर. जीवानिशी दिली ही सगळी माणसं. नाही नाही, असं होणं शक्यच नाही. विठ्ठल लोकांच्या जीवाला कधीही धोका निर्माण करणार नाही. तो या जगाचा पालनहार तारणहार आहे. मुक्ता, मुक्ता, काय हा तुझा वेडा हट्ट? अगं देव आहे तो देव. अगं पोरी, कितीही झालं तरी विठ्ठल आणि रखुमाई या सगळ्या जगाचे मायबाप आहेत. हे कसं विसरलीस तू? तुझा जन्म हा विठ्ठलाच्या कृपेनेच झाला. म्हणजे त्याने तुला जन्म दिला. या नात्याने तो तुझा जन्मदाता आहे. आणि जन्मदाता म्हणजे बाप, पिता. आणि पित्याबद्दल असा विचार करणं पाप आहे पोरी. खूप मोठं भयंकर पाप आहे. जरा विचार कर पोरी, जरा विचार कर. अनाथांचा नाथ पंढरीनाथ हा जगात सगळ्या जगाचा कारभारी आहे. पोरी, त्याच्याबद्दल असा संकुचित विचार करणं मुळीच योग्य नाही. आता तरी शहाणी हो. आणि एक लक्षात, पती हा परमेश्वर होऊ शकतो पण परमेश्वर हा पती कधीच होऊ शकत नाही पोरी. कधीच होऊ शकत नाही. सुभान राव, या मुलीचा हट्ट जगा वेगळा होता हे मान्य केलं तरी विठ्ठल एवढ्या लोकांचा जीव घेणार नाही हेही खरं. त्यात मला काहीतरी गडबड वाटते. सोडा यांना. नाही, यांचा मृत्यू त्यांची सुटका आहे. अशी नाही तर तशी. विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे. विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे. अंत नको पाहू धावून ये रे. अंत नको पाहू धावून ये रे. विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे. विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे. जसा पंढरीनाथा कुंडलिका भेटे तसा यावा धावून तू या भक्तासाठी. आला जसा पंढरीनाथा कुंडलिका भेटे तसा यावा धावून तू या भक्तासाठी. सत्य जाणशी तू देवा विठ्ठला रे. विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे. विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे. तुझी साक्षात मूर्ती पंढरीचा नाथा नाम्या परी दर्शन द्यावे भक्ताला तू आता.
तुझी साक्षात मूर्ति पंढरीचा नाथा नाम्या परी दर्शन द्यावे भक्ताला तू आता सोड बंधनातून तुझ्या भक्ताला रे विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे जगाचा तू पालन करता नाम तुझे घेतो शांती मिळे तव नामाने शरण तुला येतो जगाचा तू पालन करता नाम तुझे घेतो शांती मिळे तव नामाने शरण तुला येतो मुखी आळवितो नित्य भक्ती गोडवारे विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे अंत नको पाहू धावून ये रे अंत नको पाहू धावू विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे विठ्ठला विठ्ठला दर्शन दे रे धावरे धावरे आता विठ्ठला पंढरीनाथा सत्वरूपाची धाव कसोटी वैराला आता सत्वरूपाची धाव कसोटी वैराला आता तुझी ही महिमा अपार आहे धन्य तुझी गाथा साक्षात मूर्ती पाहुदे प्रगट हो आता साक्षात मूर्ती पाहुदे प्रगट हो आता प्रगट हो आता विठ्ठला प्रगट हो आता प्रगट हो आता विठ्ठला प्रगट हो आता पांडुरंग 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 विठ्ठल 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 पांडुरंग 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 कुंडलिकावरदे तुम्हाला यायलाच लागलं असत आज तू आला नसतास ना तर फार मोठा अनर्थ झाला असता रे अगं असं काय म्हणतेस तू भक्ताच्या हाकेला मी कधी गेलो नाही असं झालंय ज्ञानेश्वरासाठी मी गेलो नाम्यासाठी मी गेलो तसाच चोखोबा आणि सावत्या माळ्यासाठी सुद्धा मी गेलो आणि तुला असं थोडीच वाऱ्यावर सोडेन माहितीये मला रंग्या मामाच्या माणसांनी जेव्हा मला जंगलात पळवून नेलं होतं तेव्हा मला वाचवण्यासाठी तूच नाग पाठवला होतास
चंद्रभागेत माझी होडी बुडत असताना तूच तिला काठाला लावलीस. माझ्या प्रत्येक संकटात तू धावून आलायस हे माहितीये मला. अगं असं काय म्हणतेस तू? नीट पाहिलं असतं प्रत्येक ठिकाणी मीच आहे. या जनार्दन मध्ये मी आहे, बायजा मध्ये मी आहे, आणि तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या या विठ्यामध्ये सुद्धा मीच आहे. वाटलंच होतं मला तू असंच काहीतरी म्हणशील. मी याच्यात आहे, मी त्याच्यात आहे, मी पाना फुलात आहे, मी झाडात आहे. पण मला हेही पटलंय की तू मला पित्याच्या ठिकाणी आहेस आणि म्हणून तू माझा पती नाही होऊ शकत. मला माझी चूक पटली आहे. पण एक सांगते विठ्ठला, माझी तुझ्यावरची निष्ठा अगदी खरी होती आणि माझं प्रेमही खरं होतं. अगं वेडे, म्हणून तर मी इथे आलोय. आणि तू अजिबात असं समजू नकोस की तुझ्यावर प्रेम करणाऱ्या जगात कोणीच नाहीये. बघ्या विठाकडे, सगळं जग तुझ्या विरोधात असतानाही तो एकटा तुझ्या पाठीशी उभा होता. याच्यासारखा जीवनसाठी तुला शोधूनही सापडणार नाही असं मी सांगतो तुला. हो, खूप दुखावलं मी त्याला, कळत नकळत. कदाचित त्याच्याशी लग्न करून मी माझं प्रायश्चित्तही करू शकेन. पण विठ्ठला, तू मला एक सांग, तू आम्हा सगळ्यांना हृदय दिलंस, एक मन दिलंस, त्याचबरोबर या मनाला दुःखही दिलंस. कुणाला कसलं तर कुणाला कसलं दुःख. आईचा जीव मुलासाठी दुखावतो तर बापाचा मुलीसाठी. पण विठ्ठला, तुझं मन मात्र कुणासाठीच दुखावत नाही. तू दिलेल्या दुःखामुळे सगळे बेजार असताना तू मात्र कमरेवर हात ठेवून सगळी मजा बघत असतोस, हो ना? हो, हे मात्र अगदी खरं बोललीस पोरी तू. विठ्ठला, मी याच्याशी लग्न करीन, पण त्याआधी मला एक वचन हवंय. दिलं, तुला वचन दिलं मी. अहो जरा थांबा, तिला काय हवंय ते तरी जाणून घ्या. त्याची आवश्यकता नाहीये. माग मुक्ता, तुला काय हवं ते माग. आधी तिला माफ कर. मला क्षमा कर विठ्ठला, क्षमा. आता गोष्ट राहिली मी मागितलेल्या वचनाची. विठ्ठला, तुझ्या कृपेमुळे माझा जन्म झाला, या नात्याने तू माझा जन्मदाता आहेस आणि पिता म्हणून तू माझं कन्यादान करावंस अशी माझी इच्छा आहे. हे माझे वडील, यांचा माझ्यावर इतका जीव आहे की माझं कन्यादान करताना यांना खूप जड जाणार आहे. आणि म्हणून मी तुला विनंती करते, माझं तू कन्यादान कर. पंढरपूर माझं सासर असावं अशी माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. पण मला कळलंय की ते माझं माहेर आहे आणि पंढरीचा नात या नात्याने तूच माझं कन्यादान कर रे विठ्ठला, ज्यामुळे मी सगळ्या जगाला मोठ्या अभिमानाने सांगू शकेन की माहेर माझं हे पंढरपूर. माझी गुणाची मुक्ता. आता आपण एक खेळ खेळूया हा माझी सोनुली. घ्या घ्या. अरे विठ्ठलाने केले कन्यादान, धन्य झाले माझे जीवन. Thank you.
माहेरचं सोडून मी सासरला निघाले.
शेवटी तू जिंकलीस. तुमच्या तुमच्या पायाशी सारं जग रडत. पण आज ह्या पोरीने तुमच्या डोळ्यात अश्रू आणले. हृदय मी बनवले आणि दुःख होते, पण त्या वेदनेची जाणीव या मुलीने आज मला करून दिली. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल.